तर चला मित्रांनो, आज आपण बोलूया झणझणीत अशी मिसळ पाव। तर इथे मी सगळ्यात पहिले सुकं खोबरं घेतलं आहे, कांदा घेतला आहे, लसूण घेतलं आहे, ह्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडेसे काजू ॲड करायचे, ह्याला सगळं भाजल्यानंतर थंड करून घ्यायचा, त्याला मिक्सरमध्ये ॲड करायचं। त्याच्यात थोडेसे जिरं, हिंग, हळद, घरात लाल मिरची पावडर, कांदा, लसूण, मसाला ह्याच्यात ॲड करून हे वाटण करून घ्यायचं आहे। वाटण झाल्यानंतर आपली जी मटकी आहे, मिक्स मटकी मी घेतलेली आहे, स्प्राऊट धुवून घ्यायचे। त्याच्यानंतर तेल गरम झाल्यावर ह्याच्यात मोहरी टाकायची, बारीक चिरलेला कांद्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यात थोडंसं बेसनाचं पीठ टाकायचं आहे। त्याच्यानंतर वाटप केलेला जो आपण वाटण आहे ते ह्याच्यात ॲड करायचं, त्याला तेल उठ सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर परतल्यानंतर ह्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा, चवीनुसार मीठ, थोडेसं कढीपत्ता ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर हे थोडा वेळ भाजून घ्यायचं, शिजून घ्यायचं। त्याच्यानंतर ह्याच्यात आपली जी मटकी आहे, मिक्स मटकी, ही ॲड करायची। त्याच्यानंतर आपल्याला कन्सिस्टन्सीनुसार पाणी ह्याच्यात ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे, गूळ जरूर टाका, टोमॅटो टाकला आहे त्याच्यामुळे टेस्ट छान येईल। आता ह्याला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे, झाकून 15 मिनटं शिजून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपण मिसळ बनवून ते फरसाण घेतलं आहे मी, शेव पापडी घ्यायची, त्याच्यानंतर ही मिसळ ॲड करायची आहे। आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल तर वरणं तर्री याच्यामध्ये ॲड करा, आणि त्याच्यावर कच्चा कांदा आणि कोथिंबीर टाकून लिंबू पिळून मस्तपैकी पावावरवर एन्जॉय करा दोस्तो। तर मला कमेंट करून सांगा की झटपट अशी ही मिसळपावची रेसिपी तुम्हाला आवडली का मित्रांनो। आणि अगर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।